नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये। किरीट सोमय्याने पुन्हा आरोप लावले प्रताप सरनाईकवर। प्रताप सरनाईक 2008-2009 मध्ये ठाणे विहंग गार्डन येथील 114 सदनिका धारकांना फसवणूक केली, 5 मजले अधिकृत म्हणजे इलिगल बांधले आणि ते अलॉट केले। त्यानंतर 2012 त्यांच्यावर कार्यवाही होणार होती, पण ती कार्यवाही अजून झाली नाही। आणि सोमय्याचं असं म्हणणं आहे की आता वर्तमान राज्य सरकार म्हणजे शिवसेनेच्या सरकारने, उद्धव ठाकरेच्या सरकारने हे ठरवलं की आता सरनाईकवर कुठलीही कार्यवाही करायची नाही। त्यामुळं त्यांनी सांगितलं की हे एक चुकीचा पायंडा आहे, जर कोणी खरोखरच इलिगल काम केलं असेल, मग तो आमदार असो भले कुठल्या पक्षाचा असो, त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे। क्रीड सोमय्याचं म्हणणं बरोबर आहे, परंतु प्रताप सरनाईक हे एक ATM आहे शिवसेनेला, खास करून ठाकरे परिवाराला। एक रिक्षाचालक कसा एवढा मोठा बिल्डर झाला आणि काय झालं याची एक फार मोठा इतिहास आहे, तो कधी वेगळ्या वेळी राष्ट्र महाराष्ट्र समोर आणेल। परंतु अशा ATM शिवसेना का सोडेल? शिवसेनेला सुद्धा पैसा पाहिजे, पैसा राजकारण सगळ्यांनाच पाहिजे असतो। आणि आता ही एक फार जुनी एक नवीन परंपरा सुरू झालेली आहे पूर्ण देशात। जे सत्तेत येतात ते आपल्या लोकांना, आपल्या लोकांचे गुन्हे माफ करतात, आणि सत्तेतनं लोक जेव्हा सोडतात तेव्हा त्यांना सोडतात सत्ता पक्षाला, तेव्हा लगेच त्यांच्यावर सगळे गुन्हे होतात। आणि ह्या गोष्टी उत्तर भारतामध्ये फार चांगल्या, आता सध्या उत्तर प्रदेशमध्ये हे आहेत निवडणुका आहेत, त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्या त्यांनी त्यांच्यावर स्वतःवर जितक्या केसेस होत्या त्या राज्य सरकारने सगळ्या बंद करून टाकल्या, आणि बऱ्याचशा BJP नेत्यांच्या केसेस बंद केल्या। काही केसेस होत्या जसं टेनी महाराज, जे आता सध्या केंद्रीय मंत्री आहेत, राज्यमंत्री, गृहराज्यमंत्री, आणि त्यांच्या मुलांनी त्या शेतकऱ्यांना मारल्याबद्दल आतमध्ये तो सध्या जेलमध्ये आहे, त्यांच्यावर एक मर्डर केस होती 2018 तो एक निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे। राज्य सरकारने तो निकाल पुढे जावा म्हणून काहीही प्रयत्न केला नाही, आणि आता ते सध्या मंत्री आहेत, तो निकाल तसाच आहे। आणि आता काल स्वामी प्रसाद मौर्या जे BSP असताना, मला वाटतं की 2012 या 2008 वक्तव्य केलं होतं, त्यामुळं त्यांच्यावर एक केस दाखल झाली होती। परंतु स्वामी प्रसाद मौर्या जसे BJP आले ती केस पडून राहिली, फाईल बंद होती। आणि स्वामी प्रसाद मौर्यांनी जसं राजीनामा दिला परवाच्या दिवशी, त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर एक वॉरंट इश्यू झाला की तुम्ही ते जुन्या केसबद्दल तुमच्यावर वॉरंट का इश्यू करू नये, म्हणून एक नवीन एक झालं। तर त्यामुळं ही जी केसेस दाबणं, केसेस आणणं, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत। अशाच केसेसचा उपयोग एक झाला आहे असा, त्यावेळेला एक खासदार शिवसेनेचे होते आणि रावसाहेबांच्या वेळेला जेव्हा वोट ऑफ कॉन्फिडन्स होतं तेव्हा ते एकदम आजारी पडले आणि ॲडमिट झाले, आणि मग रावसाहेबांना विश्वाचं मत घ्यायला एक मोकळीक निर्माण झाली। त्यानंतर बाळा ठाकरे फार नाराज होते त्या खासदारावर, कारण फार त्यांचा पारिवारिक संबंध होता त्या खासदाराचा। परंतु जेव्हा खासदारांनी पत्रकारांना बोलताना ऑफ द रेकॉर्ड बोलताना त्यांनी सांगितलं की मी त्यांचं नाव विचारी घेत नाही की आता त्यांचाही मृत्यू झालेला आहे, त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये मेलेल्या माणसाला वाईट बोलत नाही। पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की माझ्यावर एक जुनी केस होती, आणि मग मला पवारसाहेबांनी बोलवून सांगितलं की ती केस ओपन झाली तर तुला त्रास होईल, ती केस आम्ही पूर्ण बंद करू, तू जरा ॲडमिट हो, आणि मग मी ॲडमिट झालो। तर त्यामुळे ते बोलायला फार फ्रँक होते आणि जे सांगायचे ते सांगायचे। त्यामुळे राजकारणात अशा केसेस दाबणं आणि उघडणं हे नवीन नाही आहे, ते फार जुनं आहे। भाजपाही हेच करत आलेली आहे, काँग्रेस हेच करत आली आहे, सेना हेच करत आलेली आहे। परंतु मला वाटतं सरनाईकचा मामला, प्रताप सरनाईकचा मामला हा ED आहे, त्यामुळे ED का चूप आहे, कुठे वर देणं घेणं झालं का, अशा बऱ्याचशा मीटिंग झाल्याचं मी ऐकतो आहे। तिथे सरनाईकनी बऱ्याच लोकांची मीटिंग करून, दिल्लीमधल्या गुजराती काही लोकांना मीटिंग करून ED मदत मागितलेली आहे, आणि ED जर याच्यावर चूप बसत असेल आणि ही फाईल जर पुढे होत नसेल तर मग खरोखरच मला वाटतं किरीट सोमय्यांनी इथे प्रेस कॉन्फरन्स घेतल्यापेक्षा दिल्लीमध्ये येऊन ED दबाव आणायला हवा की जी इन्क्वायरी तुम्ही चालू केली ती फाईल आता बंद का पडली। ED बऱ्याचशा फायली सुरू होऊन बंद होतात। संजय काकडेचं एक फार चांगलं उदाहरण आहे, ते त्यांच्यावर एक ED केस ओपन झाली, त्यानंतर ते BJP समर्थक झाले तर त्यांची ती केस वापस झाली, पुन्हा मधात केस निघाली तर ते पुन्हा BJP शरणागती पत्करली। ते भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये। तर ह्या अशा कितीतरी गोष्टी आहेत जेव्हा त्या सगळ्याच राजकीय दलांच्या समोर येतात,
त्यामुळे किरीट सोमय्यांनी मला वाटतं इथे ही सनदिकाची केस फार छोटी आहे, ज्यापेक्षा ईडीची केस मोठी आहे, तिथे जर दबाव दिला तर त्यांना जो न्याय द्यायचा आहे ठाण्याच्या जनतेला या सरनाईकांकडनं जे पीडित लोक आहेत त्यांना, तर तो तिथे देईल असं मला वाटतं. आज इतकंच, पुन्हा होता येतो काही नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार, पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.